बीच स्थिति आ जाइए है उदो विधानसभा अध्यक्ष ऐसा है कि विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेला निकाल हा माझ्या मताप्रमाणे दिल्लीहून टाईप करून आलेला निकाल आणि त्याच्यामुळे ह्या निकालपत्रात इतक्या उणीवा आहेत की जिथे सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा व्हीप मान्य केला आहे उद्धव ठाकरेंचा आणि गुगल यांना रद्दबद्दल ठरवलं होतं एवढंच नाही तर एकनाथ शिंदेची साहेबांची लीडर ऑफ द हाऊस म्हणून झालेली नेमणूक ही देखील चुकीची आहे आणि ती मी रद्द करतो आहोत असं सुप्रीम कोर्ट म्हणाले आहे. त्याच्यानंतर अध्यक्षांनी अशा प्रकारचा निर्णय देणं हे मला अपेक्षित होतं, असं नाही की अनपेक्षित घडलं आहे. हे होणार हे मला अपेक्षित होतं, सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार हेही मला अपेक्षित होतं. आता पुढे आज राम मंदिराचा जो 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा होणार आहे, आजपासून त्याची विधिवत रीतसर सगळं पूजन आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत आणि देशात एक मोठं वातावरण निर्मिती पण त्या निमित्ताने केली जाते. ते त्यांना करायचं होतं ना, निवडणुकीच्या अगोदर रामाच्या नावाने वातावरण करून त्याचं मतदानामध्ये परिवर्तन करणं याच ध्येयातनं त्यांनी ती ही तारीख निवडली. ह्या तारखेचा आणि रामाचा काही संबंध आहे का? रामनवमी आहे, रामाचा काही वेगळा दिवस आहे? चारी शंकराचार्यांनी सांगितलं की वास्तू अपूर्ण आहे आणि जी वास्तू अपूर्ण असते त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केली जात नाही. तुमच्या घरामध्ये तुम्ही प्रवेश करताना तुमचं घराचं पूर्ण प्लॅस्टर झालं नसेल तर तुम्ही तरी राहायला जाल का? आता त्यांनी त्या चार शंकराचार्यांनाच वेड्यात काढलं आणि विचारतात की कोण शंकराचार्य, त्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं? आधी शंकराचार्य तेव्हा देशामध्ये वैष्णविजम आणि शैविजमचं मोठं अंतर पडलं होतं, तेव्हा ह्या सगळ्यांना एकत्र करून हिंदू धर्माने एक व्हावं आणि पहिला रस्ता हिंदू धर्मीयांना कोणी दाखवला तर तो आदी शंकराचार्यांनी दाखवला. आदी शंकराचार्यांनी स्वतः चार पीठं निर्माण केली आणि त्या चार पीठांचे ते उत्तराधिकारी आहेत. आता तुम्ही त्यांना मानणार नसेल तर ठीक आहे बाबा, तुम्ही शंकराचार्य आता एवढंच म्हणायची बघा. तुम्ही 22 जानेवारीला काही विशेष कारण नाही तरी करता म्हणणं आहे की विशेष मुहूर्त आहे त्या दिवशी अगदी असेल बाबा. त्यांचे कॅलेंडरही वेगळे आहेत, त्यांच्या काय ते पंचांगही वेगळे आहेत आणि ते स्वतःच आता पंचांगकर्ते झालेत, त्याच्यामुळे त्यांना काय बोलायचं. मुस्लिम राष्ट्रीय विचार मंचानं एक सर्वे केला गुजरातमध्ये व्यापक एका आयुर्वेद संस्थेला घेऊन आणि त्यात 76% मुस्लिमांनी सांगितलं की राम मंदिरामुळे आम्ही खुश आहोत, आनंदी आहोत. नाही, सगळेच आनंदी आहेत, असं आहे, सगळेच आनंदी आहेत, मी सुद्धा आनंदी आहे. मंदिर कोणाच्या बापाचं थोडी असतं, मंदिराची मालकी असते का कोणाची? राम मंदिर सगळ्यांचंच आहे, राम सगळ्यांचंच आहे, तुमचं आहे, आमचं आहे, आमचाच आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. ओबीसी आहे की कसं? मी आधीच म्हटलं की राम बहुजन क्षत्रिय आहे. क्षत्रिय नसेल तर त्यांनी पुढे येऊन सांगावं तर क्षत्रिय नाही आहे म्हणून सांगावं ना, क्षत्रिय नाही आहे राम. राम क्षत्रिय म्हणजे तो बहुजन झाला आणि या देशामध्ये बहुजनांची संख्या सर्वात जास्त आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना मूर्ख म्हटलं, तुम्ही त्या दिवशी जेव्हा क्षत्रिय आहे आणि तो मांस खात असं म्हटलं त्यावर तुम्हाला म्हटलं तर शेण खाणारे लोक काहीतरी असं म्हणतात, अशा पद्धतीने असं आम्ही बहुजन आहोत. मी तेव्हा बोललो की मी मटण खातो, मी रामाच्या वक्तव्याबद्दल खेदही व्यक्त केला, त्याच्यानंतर मी त्याच्यावर आजपर्यंत काही बोललोही नाही. जर मटण खाणाऱ्या माणसाला तुम्ही शेण खातो असं म्हणणार असाल तर या देशातले 80% लोक शेणच खातात. तुमच्यातले अनेक जण मटण खाता म्हणजे शेण खाता, त्यांच्यातले अनेक जण मटण खातात म्हणजे शेणच खातात. शेण आणि मटण असं जर तुम्ही बोलणार असाल खाद्य झाली, आणि कधीकधी तुम्हीही खाता म्हणजे मटण
आता मटण म्हणजे शेण पाहिजे याच्यापुढे मी काय बोलत नाही असं ते म्हणाले. मटण म्हणजे तुम्ही शेण खाता म्हणजे मी तेव्हा बोललेलो मी मटण खातो. त्यांनी मटण आणि शेण एक करून टाकलं शब्दार्थी त्यांच्या शब्दार्थात. मुख्यमंत्री डावसला गेले आहे. जाऊ द्या होते डॅवसला जाऊ द्या, न्यूयॉर्कला जाऊ द्या, स्वित्झर्लंडला जाऊ द्या, मला काय करायचं. मी नागपुरात आलो. गुंतवणूक करायला गेली कम से कम 10-15 चुनाव सिर्फ राम पे लढे. लोगों के पेट के लिए, लोगों की महंगाई के लिए, बेरोजगारी के लिए, अर्थव्यवस्था मजबूत करने के लिए कोई खास कदम तो उठाया नहीं है. महंगाई पूरे चरण पे पहुंची है, उसका कोई लेना देना नहीं है. चुनाव जीतने के लिए धर्म का आधार लेना ये बहुत पुरानी रीत है उनकी, उस रीत को अपना रहे और क्या. कभी मिट्टी लेके गए, कभी पानी लेके गए, कभी ईंट लेके गए. तो उनका ये प्रतिवर्ष का कार्यक्रम रहता है चुनाव के पहले 3 महीने. राम उनको सिर्फ याद आता है चुनाव के 3 महीने. हमारे जैसे भक्त हैं जो विविध मंदिर में जाते हैं पूजा करते हैं, वो तो दिन सुबह उठते ही स्नान करके अपने मंदिर घर में जाते पूजा करते हैं, उस भगवान की पूजा करके जनता जनार्दन जो मेरे लिए राम है उसकी हम पूजा करते हैं, यानी उसकी सेवा करते 24 घंटे. जब मेरी जनता की सेवा करता हूँ तो उसी के लिए तो उसको तो मैं राम समझता हूँ, वही मेरा भगवान है. वो पूजा हम करते रहते उसमें क्या बड़ी बात है. और राम की पूजा कब करनी है, मंदिर में कब जाना है, ये तुम नहीं तय कर सकते. मुझे 22 को नहीं जाना है, मुझे 23 को जाना है, तो इसके कोई आक्षेप आ सकता है. 22 गर्दी होईल म्हणून म्हणे त्याच्याशी मला काय करायचं, मेरे को क्या ले. राम यहां चाहिए. तुम राम यहां रखते हो, रावण यहां रखते हो, यही अंतर है. तुम्ही कधी जाणार मिलिंद देवराय यांचा जो पक्ष प्रवेश होता तो दिल्लीतून ठरला होता. एकनाथ शिंदे मी काय मिलिंद देवरायांचा प्रवक्ता नाही किंवा एकनाथ शिंदेंचाही प्रवक्ता नाही, त्याच्यामुळे तुम्ही मला कशाला हा प्रश्न. तुम्ही अयोध्येत कधी जाणार ना, सांगून थोडी जायचं असतं. देवळात जाताना मी महिन्याला एकदा तुळजापूरला जातो, काय सांगून जातो ग. ते ढोल ताशा शहनाई वगैरे घेऊन मी जाणार नाही, आम्ही खरे भक्त आहोत. मी खंडोबाला दर महिन्याला जातो, सांगून जातो. मी वर्षाला 21 शिर्डीला जातो, सांगून जातो. सांगितलं नाही किती वेळा कुठं जातात तेच मी सांगतो, सांगून जातो तुम्ही जायचं. थँक्यू. सांगून कशाला जायचं.